मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 27 प्रकरण 7 मी नाटककार कसा झालो। त्यानंतर 7 महिन्यांनी मी पाणीग्रहण हे नाटक लिहिले। दिल की बात नावाचा एक हिंदी चित्रपट मी काही वर्षांपूर्वी काढला होता। त्याची गोष्ट अर्थात मीच लिहिली होती, त्याच गोष्टीचा मी या नाटकात उपयोग केलेला आहे। प्रेम की पैसा हा या नाटकाचा विषय आहे। तो इतका साधा आणि मामूली आहे आणि आजपर्यंत इतक्या लेखकांनी तो हाताळलेला आहे की वस्तुतः नाविन्याचा हव्यास असलेल्या माझ्यासारख्या लेखकाने त्या शिड्याकडीला पुन्हा ऊत आणण्याचे कारण नव्हते। पण परिचित विषयही पुन्हा किती मनोरंजक आणि नाट्यपूर्ण करून दाखविता येतो हे दाखविण्याचा मी ह्या नाटकात यशस्वी प्रयत्न केलेला आहे। ह्या नाटकातील गंभीर प्रसंग जितके हृदयस्पर्शी आहेत तितकाच त्यातला विनोद अत्यंत अभिनव आहे। मावशी, काका आणि घोटके हे मानवी स्वभावाचे 3 हास्यकारक मासले मी जे ह्या नाटकात निर्माण केलेले आहेत ते प्रेक्षक सहसा विसरणार नाहीत। पराच्या कावळ्यातला काकाशी तुलना करून पाहण्यासारखे आहे। दोघेही सारखेच भोळे, प्रेमळ आणि सात्विक आहेत। चित्रपटाच्या व्यवसायात भेटलेल्या एका मूर्ख आणि उल्लू धनिकांचे व्यंगचित्र मी घोडके ह्या पात्रात रेखाटलेले असून मावशी ही एक लांबची आप्ता आहे। चंडोलच्या जीवनात तिने जसा गोंधळ घातला तसा माझ्या जीवनामध्येही ह्या मावशीने पुष्कळच घोटाळा घालून माझे फार नुकसान केले। त्यानंतर पुढील 4 वर्षात माझ्या हातून एकही नाटक लिहून झाले नाही। 51 सालच्या एप्रिल महिन्यात मुंबईचा वार्षिक मराठी नाट्योत्सव होणार होता। त्यात साहित्यिकांना करण्यासाठी एक नवे नाटक होते म्हणून मोलियरच्या ला व्हार चे कवडी चुंबक हे रूपांतर मी 4-5 दिवसात लिहून काढले आणि अवघ्या 8 दिवसांच्या आत त्याचा प्रयोग आम्ही रंगभूमीवर करून दाखविला। कवडी चुंबकाची भूमिका मीच केली। मोलियरच्या नाटकांचा मी फार जुना भक्त असल्याने त्याची एखादी नाट्यकृती आपण मराठी रंगभूमीवर आणून दाखवावी अशी अनेक वर्षांची माझी मनीषा होती। ती ला व्हार ह्या त्याच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचे मराठी रूपांतर करून मी पूर्ण केली। कवडी चुंबक हे जरी रूपांतर असले तरी ते एका अर्थी स्वतंत्र आहे। मोलियरच्या मूळ नाटकात 5 अंक आणि 44 प्रवेश आहेत। माझ्या नाटकात अखंड प्रवेशाचे 3 अंकच आहेत। मूळ नाटकातली काही पात्रे मी कमी केली आहेत किंवा बदलली आहेत। क्रॉसिना ह्या कारस्थानी स्त्रीला मी लग्न जमवे शास्त्रीबुवा करून टाकलेले आहे। मोहन हे नायकाच्या मित्राचे एक नवीन पात्र मी निर्माण केले आहे। अर्ध्यापेक्षा अधिक संवाद माझे स्वतःचे आहेत। मोलियरच्या मूळ नाटकातील हास्यरसाची सर्व स्थळे कटाक्षाने कायम राखून त्यात शक्य तितके नाविन्य आणि आधुनिकत्व निर्माण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। म्हणून मोलियरचे दर्शन तर ह्या नाटकात घडतेच घडते पण माझेही एखादे नवीन नाटक पाहत असल्याचा प्रेक्षकांना प्रत्यय येतो। प्रयोगाच्या दृष्टीने हे नाटक मोठे आटोपशीर आणि गमतीदार आहे। ठिकठिकाणी हास्यरस ठासून भरलेला आहे। कवडी चुंबकाची भूमिका हास्यकारक आहे पण विनोदी आहे, फार रौद्र आहे। अभिनयाच्या दृष्टीने तर फारच अवघड आहे। पाश्चात्य भाषेतील नाटकाचे मराठीत कसे यशस्वी रूपांतर करावे ह्याचा हा एक उत्तम नमुना आहे। मराठीतले एक नामांकित टीकाकार प्राध्यापक रा भी जोशी यांनीही असाच अभिप्राय दिला आहे। ते म्हणतात, नाटकाचे रूपांतर करताना सगळ्या घटना इकडल्या परिस्थितीशी इतक्या जुळवून घेतल्या आहेत की आपण रूपांतर वाचित आहोत असे कुठेच वाटत नाही। 33 सालच्या मे महिन्यात माझे साष्टांग नमस्कार हे नाटक रंगभूमीवर आले। त्या गोष्टीला आता 20 वर्षे पूर्ण होऊन गेली। ह्या 20 वर्षात माझी एकंदर 11 नाटके रंगभूमीवर आली। तथापि ह्या 11 नाटकांपैकी 8 नाटके 33 ते 40 पर्यंतच्या 7-8 वर्षात मी लिहिली, तेव्हा तोच माझ्या नाट्यलेखनाच्या हंगामाचा कालखंड म्हटला पाहिजे। ह्या काळात नाटककार म्हणून मला अमाप लोकप्रियता मिळाली। वस्तुतः नाट्यसृष्टीत मी थोडा उशिराच प्रवेश केला होता। मला भय वाटत होते, मोठमोठे साहित्यिक नाट्यसृष्टीत पराभूत होऊन परत गेले होते, तशी आपली फजिती होऊ नये ह्याबद्दल मी जागरूक होतो। पण माझ्या पहिल्याच नाटकाने यशाचे भरपूर माप माझ्या पदरात टाकल्याबरोबर साहजिकच माझ्या अंगात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यानंतर लागोपाठ 7 वर्षात विविध रसांची आणि विषयांची 7 नाटके लिहून माझे वैशिष्ट्य मी मराठी नाट्यसृष्टीमध्ये
प्रस्थापित केले. माझ्या नाटकांचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र झाले आणि जनतेने माझ्या नाट्यगुणाचे मनसोक्त कौतुक केले. लोकप्रियतेचे एवढे मोठे माप इतक्या झपाट्याने फारच थोड्या नाटककारांच्या पदरात पूर्वी जनतेने टाकले असेल. 41 साली मुंबई येथे जे 32वे नाट्यसंमेलन भरले त्याचे अध्यक्षस्थान मला देऊन रंगभूमीवरील माझ्या यशाचा महाराष्ट्राने सन्मान केला. तथापि दुसऱ्याच वर्षी नाशिक येथे भरलेल्या 26व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माझी निवड करून माझ्या नाट्यलेखनाचा महाराष्ट्राने सर्वात मोठा गौरव केला असे मी समजतो. कारण माझी 8 नाटके हीच तोपर्यंत माझ्या हातून झालेली माझी साहित्य सेवा होती. नाट्यसृष्टीमध्ये आणि साहित्यसृष्टीमध्ये केवळ नाट्यलेखनाने ज्याला जास्तीत जास्त मान मिळवून दिला आहे असा आजच्या महाराष्ट्रातला मी एकमेव नाटककार आहे. माझ्या 11 नाटकांपैकी एकही नाटक प्रयोगाच्या दृष्टीने अयशस्वी झालेले नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. वाङ्मयीन पातळी उंच राखून नाटके रंगभूमीवर यशस्वी करून दाखवायची ही सोपी गोष्ट नाही. माझ्या नाटकांच्या यशाचे रहस्य माझ्या विनोदात आहे असे मानले जाते. ते सर्वस्वी खरे नाही पण त्यात सत्य आहे. माझा विनोद कोल्हटकर गडकर यांच्या परंपरेतला असला तरी त्यांच्यापेक्षा पुष्कळच वेगळा आहे. कोल्हटकर आणि गडकरी ह्यांचा विनोद पुष्कळसा कृत्रिम आणि क्लिष्ट असे. त्यांच्या मानाने माझा विनोद अधिक सहज आणि सोपा आहे. कोल्हटकर गडकरी ह्यांचा विनोद अतिशयोक्तीवर आधारलेला आहे. विलक्षण विसराळू अत्यंत कुरूप किंवा अतिशय दारूबाज असे माणसांचे अतिरेकी नमुने गडकऱ्यांनी आपल्या विनोदासाठी निवडले. माझ्याही विनोदात अतिशयोक्ती आहे पण ही अतिशयोक्ती काल्पनिक नाही. उदाहरणार्थ साष्टांग नमस्कारचा छंद, राशी भविष्याचा नाद किंवा काव्याचे वेड ह्या गोष्टी अतिशयोक्त तर खऱ्याच पण समाजात हे नमुने मी प्रत्यक्ष पाहिले म्हणून निवडले. त्यामध्ये कपोल कल्पित असे काही नाही. मानवी दंभाचे आणि दोषांचे आविष्करण किंवा सामाजिक अन्यायांचे विडंबन हे माझ्या विनोदाचे ठराविक विषय असल्याने माझा विनोद अधिक वास्तववादी आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांना तो सहज समजतो. त्यामुळे माझ्या नाटकांचे वातावरण हास्यरसाने अगदी उल्लसून जाते. केवळ विनोदाने माझी नाटके यशस्वी होतात असे मानले तर मग घराबाहेर उद्याचा संसार किंवा जग काय म्हणेल. ही गंभीर आणि करुण नाटके यशस्वी का झाली तेव्हा केवळ विनोद हे माझ्या नाटकाच्या यशाचे कारण नाही. माझ्या नाटकात नाट्य आहे, रस आहे म्हणून माझी नाटके प्रेक्षकांच्या हृदयाची पकड घेऊ शकतात. ज्या नटांनी माझी नाटके रंगभूमीवर आणली त्यांच्या अभिनय कौशल्याचा माझ्या यशात फार मोठा भाग आहे. हेही पण कृतज्ञता बुद्धीने मला येथे नमूद केले पाहिजे. मी यशस्वी नाटककार होऊ शकेन किंवा नाही हे माझे मला ठाऊक नव्हते. ते बालमोहन नाटक मंडळीचे श्री दामूअण्णा जोशी यांनी ओळखले. माझे पहिले नाटक रंगभूमीवर आणण्याचे धारिष्ट त्यांनी दाखवले आणि म्हणूनच मी नाटककार होऊ शकलो. पराचा कावळा सोडून बाकीची माझी 9 नाटके दामूअण्णांच्या बालमोहन नाटक मंडळीने महाराष्ट्रापुढे आणली. त्या काळी महाराष्ट्रात गंधर्व, ललित कलादर्श आणि बलवंत ह्या 3 नाटक मंडळ्या नामवंत समजल्या जात होत्या. बालमोहनला तेवढे नाव नव्हते हे खरे. ह्याचे कारण बालमोहनचे सर्व नट विशीच्या आतबाहेरचे होते. रंगभूमीवर त्यांनी नुकतेच पदार्पण केलेले होते. नाट्यसृष्टीतील त्यांच्या जीवनाला नुकताच कुठे प्रारंभ झाला होता. पण त्यापैकी 6-7 तरुण नट तरी असे बिचवे होते की महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित नाटक मंडळांतील कोणत्याही नामवंत नटांना नाट्यगुणात ते यत्किंचितही हार गेले नसते. दामूअण्णांना जर नाटककार ओळखता येत होता तर त्यांना नट ओळखता येत नव्हते असे कसे होईल. विलक्षण गुणी तरुणांचा संच त्यांनी आपल्याजवळ जमवून ठेवला होता. नाटक मंडळीचे मालक होण्यापूर्वी दामूअण्णा हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यामुळे शुद्ध भाषेवर आणि स्वच्छ उच्चारांवर त्यांचा भारी कटाक्ष असे. नाटकांच्या तालमी घेण्याबाबतही ते फार जागरूक असत. त्यामुळे सर्व नटांच्या नकला तोंडपाठ असत. एवढेच काय पण कित्येकांना सर्व नाटकही पाठ येत असे. बालमोहनला नाटक मंडळी म्हणण्यापेक्षा नाट्य विद्यालय म्हणणे अधिक यथार्थ झाले असते. बालमोहनच्या नटांचा दुसऱ्या एका दृष्टीने
माझ्या नाटकांना असा फायदा झाला की इतर मोठमोठ्या नाटक मंडळांतल्या नामवंत नटांप्रमाणे त्यांच्यावर कुठल्याही जुन्या परंपरेचे संस्कार झालेले नव्हते. म्हणून माझ्या नाटकातील नवीन विचारांचे आणि तंत्रांचे स्वागत करायला त्यांची मने संपूर्णपणे मोकळी होती. माझा दृष्टिकोन जुन्या नटांना पटवून द्यावयाला मला त्यांच्याशी झगडा करावा लागला असता बालमोहनच्या नटांबाबत ती अडचण मला कधीही पडली नाही. मी सांगेन त्याचा उत्साहाने स्वीकार करावयास त्यांची सदैव सिद्धता होती. नाटककार म्हणून महाराष्ट्रात माझे नाव व्हावे यासाठी मी जसा उत्सुक होतो त्याप्रमाणे महाराष्ट्रात नट म्हणून आपल्याला कीर्ती मिळावी अशी बालमोहनच्या नटांनाही महत्त्वाकांक्षा वाटत होती. दोघांनीही एकमेकांचा हात धरून मोठ्या आशेने रंगभूमीवर प्रवेश केला आणि दोघांनीही आपापल्या क्षेत्रात असामान्य यश मिळविले. जुन्या नाटकात कामे करून बालमोहनच्या नटांना नाव मिळवता आले नसते त्यामध्ये त्यांनी कितीही अभिनय कौशल्य दाखविले असते तरी त्याचा उपयोग झाला नसता, कारण त्या भूमिका करणाऱ्या पूर्वीच्या नामवंत नटांशी साहजिकच त्यांची तुलना झाली असती. त्याचप्रमाणे प्रथितयश नाटक मंडळांच्या रंगभूमीवर माझी नाटके आली असती तर त्यांच्या यशाचा वाटा मला मिळण्यापेक्षा त्या नाटक मंडळांना मिळाला असता. त्यामुळे माझ्या सामर्थ्याची मला ओळख झाली नसती, उलट माझ्या नाट्यप्रतिभेच्या विकासाला त्याचा उपसर्ग झाला असता. तेव्हा बालमोहन नाटक मंडळीला नाटककार म्हणून माझा लाभ झाला किंवा माझी नाटके रंगभूमीवर आणावयाला मला बालमोहन नाटक मंडळी मिळाली हे उभयतांच्या कल्याणाचे आणि मराठी रंगभूमीच्याही फायद्याचेच झाले. असे असता श्री वि स खांडेकरांनी मराठीचा नाट्यसंसार ह्या आपल्या पुस्तकात असे एक विलक्षण विधान केले आहे की अत्र्यांच्या ठिकाणी अनेक गुणांचा जरी दुर्मिळ संगम झाला असला तरी त्यांच्या हातून जितक्या उच्च दर्जाच्या नाट्यकृती निर्माण व्हावयाला हव्या होत्या तेवढ्या झाल्या नाहीत. याचे एक कारण त्यांची नाटके गंधर्व आणि ललितकला ह्या मंडळींच्या रंगभूमीवर आली नाहीत. ती आली असती तर अत्र्यांच्या प्रतिभेला नवे नवे अभिजात अंकुर फुटले असते. उत्कृष्ट नटनटींचे सहाय्य मिळाले नाही म्हणून मराठी नाट्यकलेचा पराभव अत्रे टाळू शकले नाहीत. खांडेकरांचा हा युक्तिवाद चुकीचा तर आहेच, पण टीका करण्याची त्यांची ही पद्धती विक्षिप्तपणाची आहे. माझ्या हातून किती उच्च दर्जाच्या नाट्यकृती निर्माण व्हावयाला पाहिजे होत्या अशी खांडेकरांची अपेक्षा होती. मी काय शेक्सपियरवर मात करणार अशी त्यांनी कल्पना केली होती. एखाद्याची बदनामी करावयाची ही फार चांगली युक्ती आहे. तुमच्याबद्दल आमच्या भलत्याच अपेक्षा होत्या असे त्याला सांगावयाचे आणि नंतर लागलेच म्हणावयाचे, पण त्या काही तुम्ही पुऱ्या केल्या नाहीत. एका हाताने नमस्कार करावायचा आणि दुसऱ्या हाताने थप्पड मारावयाची ह्याला काही कोणी प्रामाणिकपणा म्हणत नाही. एखाद्याबद्दल वाटेल त्या अपेक्षा बांधावयाच्या उपद्व्याप करावयाला तुम्हाला सांगितले होते कोणी, आणि त्यापेक्षा त्याच्या हातून पुऱ्या झाल्या नाहीत म्हणून तुम्हाला एवढा गहिवर यावयाचे कारण काय? उत्कृष्ट नटांचे सहाय्य मला मिळाले नाही अशी खांडेकरांनी आपली समजूत करून घेतलेली आहे, पण गंधर्व आणि ललित कलेत बालमोहनपेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे नट होते हा त्यांचा निव्वळ भ्रम आहे. संगीताच्या दृष्टीने बालगंधर्वांनी माझे नाटक उत्तम नटवले असते ह्यात मुळीच संशय नाही, पण त्यामुळे माझ्या नाट्यप्रतिभेला नवनवे अंकुर कसे फुटले असते. वयाने बालगंधर्व त्यावेळी 45 घरात होते. माझ्या नाटकातल्या तरुण वातावरणाशी त्यांचे प्रौढ स्वरूप निसंशय विसंगत दिसले असते. बालगंधर्वांशी तुलना करण्याच्या दृष्टीने मी म्हणत नाही, पण माझ्या नाटकातल्या नायिकेच्या भूमिका बापूराव माने ह्यांनी जितक्या अप्रतिम अभिनय कौशल्याने वठविल्या तशा महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या कोणाही नटाला वा नटीला वठविता आल्या नसत्या हे सत्य आहे. बापूरावांच्या सामर्थ्याची माहिती खांडेकरांना नसावी हे दुर्दैव होय. माझ्या प्रत्येक नाटकाच्या यशाचा सर्वात मोठा भागीदार बापूराव माने हा आहे. मी कल्पिलेल्या नायिकांमध्ये त्यांनी आपल्या प्रतिभेचे नवीन तेज आणि सामर्थ्य निर्माण केले. घराबाहेरमधली निर्मला, उद्याच्या संसारातली करुणा, जग काय म्हणेल मधील उल्का आणि पाणीग्रहणातली मावशी हे बापूरावांच्या अभिनयाचे अविस्मरणीय विलास होत. बालगंधर्वांच्या वाचून आणि पेंढारकरांवाचून गंधर्वात किंवा ललित कलेत दुसरे
होते कोण? गायकीच्या बाबतीत छोटा गंधर्व म्हणून प्रसिद्धीस आलेला बालमोहनचा प्रमुख नट सौदागर हा पेंढारकरांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी नव्हता. नागेश जोशी, अनंत धुमाळ, शंकर आपटे आणि हंसराज कोरडे ह्यांना नट म्हणून जो महाराष्ट्रात नावलौकिक मिळालेलं आहे, तो माझ्याच नाटकांमध्ये निरनिराळ्या भूमिका करण्यात त्यांनी दाखवलेल्या अभिनय कौशल्यामुळे. मोहनना मालवणकर वजा केले तर नागेश जोशी आणि अनंत धुमाळ ह्यांचा हात धरणारे विनोदी नट आज तरी महाराष्ट्रात मला कोणी दिसत नाहीत. माझ्या नाटकातल्या विनोदाला ह्या दोघांनी विलक्षण यश मिळवून दिले. ही जोडगोळी रंगभूमीवर आली की प्रेक्षकांचे हसून हसून अक्षरशः मुडदे पडत. बालमोहन नाटक मंडळीमध्ये एकाहीपेक्षा एक वरचढ असे अभिनयपटू नट होते, म्हणून माझ्या हातून झपाट्याने नाटके लिहून झाली आणि ती सर्वच्या सर्व महाराष्ट्रात गाजली. 33 सालापासून ते 45 सालापर्यंत तब्बल 12 वर्षे मराठी नाट्यकलेचा झेंडा महाराष्ट्रात बालमोहन नाटक मंडळीच्या सहाय्याने मी उचलून धरला होता. तेव्हा उत्कृष्ट नटनटींच्या अभावी नाट्यकलेचा पराभव मी टाळू शकलो नाही. ही खांडेकरांची निवड स्वकपोलकल्पित कादंबरी आहे, तिच्यात सुतराम सत्य नाही. खांडेकरांनी माझ्या काही नाटकांची आपल्या पुस्तकात पुष्कळ प्रशंसा केली आहे. एवढेच नव्हे तर मराठी रंगभूमीची मी जी सेवा केली तिचा त्यांनी चांगलाच गौरव केला आहे, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. खांडेकर बुद्धिमान, मार्मिक आणि निर्मतसरी टीकाकार आहेत, ह्यात काही शंका नाही. पण टीका करण्याच्या त्यांच्या पद्धतीत काही विचित्र दोष आहेत. कोणत्याही कलाकृतीची निर्भेळ प्रशंसा करताना त्यांच्या बुद्धीला फार कष्ट पडतात. कितीही चांगली गोष्ट दिसली तरी तिचे 4-2 दोष दाखवल्या वाचून टीकाकार म्हणून आपण आपले कर्तव्य बजावले नाही अशी रुखरुख त्यांना वाटते. गुलाबाच्या सौंदर्याचे वर्णन करताना सुद्धा मध्येच ते काट्यांकडे बोट दाखवल्या वाचून कधीही राहणार नाहीत. त्यांना एखाद्या मेजवानीला बोलावले आणि जेवणात दोष काढण्यासारखे त्यांना काहीही आढळले नाही तरी ते वाढप्याच्या दाढीचे 4 केस पिकलेले होते एवढे तरी निश्चित सांगतील. दोष संशोधनाच्या ह्या हव्यासामुळे ते वाटेल त्या कल्पना रचतात आणि नसलेल्या गोष्टी गृहीत धरतात. टीका आणि कादंबरी ह्यात त्यांना मुळी फरकच वाटत नाही. उदाहरणार्थ, माझी नाटके चांगली आहेत की नाहीत ही गोष्ट केवळ त्यांच्यात आढळणाऱ्या गुणा व गुणांचा विचार करून त्यांनी ठरवायला हवी होती. मला उत्तम नटनटी मिळाल्या असत्या तर माझ्या हातून अधिक चांगली नाटके लिहून झाली असती. ही कादंबरी तिथे रचावयाचे काय कारण? एखाद्या माणसाने आपल्याला जेवायला बोलावले आणि स्वयंपाक ठीक आहे पण तुमच्या ह्या बायकोपेक्षा अधिक सुग्रण बायको तुम्हाला मिळाली असती तर स्वयंपाक ह्याच्यापेक्षा अधिक छान झाला असता, खांडेकरांची टीका असल्या धर्तीची आहे. माझ्या नाटकावर टीका करताना आणखीही अशा अनेक कवी कल्पना खांडेकरांनी रचल्या आहेत. माझ्या हातून अच्युत नाट्यकृती का निर्माण झाल्या नाहीत त्याबद्दल त्यांची कल्पना अशी आहे की पूर्वीच्या नाटककारांप्रमाणे नाट्यकथानकाशी कलात्मक बुद्धीने वर्षभर समरस होऊन मग लहर येईल तशी सावकाशपणे नाटके मी लिहिलेली नाहीत. माझी सगळी नाटके मी अगदी घाईघाईने लिहिली आणि कुठल्याही क्षेत्रातले अच्युत स्थान गाठावयाला कलावंताला जी अव्यभिचारी निष्ठा आणि स्वतःला विसरून जाण्याची कला आवश्यक असते ती मजजवळ नाही. नाट्यकथानकाशी वर्षवर्ष कुस्त्या खेळत बसले म्हणजे नाटक चांगले निर्माण होते हे खांडेकरांना कोणी सांगितले? आणि माझ्या मागे कितीही कामे असली तरी मी नाटके घाईघाईने लिहिली ही बातमी खांडेकरांना कोणी दिली? कोणीही कलावंत आपली कृती मनाप्रमाणे झाल्याखेरीज जगापुढे कधीही मांडत नाही हे मी खांडेकरांना सांगावयाला पाहिजे असे नाही. मी एखादे नाटक 3 दिवसात लिहून पुरे केले म्हणजे ते मी घाईघाईने लिहिले असे नव्हे. त्याच्या पाठीमागे अनेक दिवसांची धडपड आणि अनेक रात्रींची जागरणे असतात. कोणतेही कथानक डोक्यात संपूर्ण तयार झाल्याखेरीज आणि त्यातल्या सर्व तपशिलांची टाचणी व्यवस्थेशीर लिहून काढल्याखेरीज मी नाटक लिहावयाला कधीही आरंभ करीत नाही. कित्येक वेळा 3 अंकापासून नाटक लिहावयाला जी मी सुरुवात करतो ती ह्याचमुळे. सर्व कथानक डोक्यात तयार व्हायला मला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात, कधी कधी 8 ते 10 महिनेसुद्धा लागलेले आहेत.
ह्या काळात माझ्या विषयाची तयारी करताना मी किती कष्ट घेतो हे खांडेकरांना कसे ठाऊक असणार. प्रत्यक्ष नाटक लिहावयाला मला फार वेळ लागत नाही, पण कोण किती झपाट्याने आणि जलद लिहितो हा त्याच्या त्याच्या बौद्धिक मजदुराचा आणि शक्तीचा प्रश्न आहे. जलद लिहिण्याला काही कोणी घाईचे लिहिणे म्हणत नाही. कोणत्याही लेखकाच्या लेखनाचे मूल्यमापन करताना लेखनाबाहेरच्या गोष्टींचा विचार करणे गैरलागू आहे. माझ्या नाटकाचा विचार करताना मी शाळा किती चालवतो, चित्रपट कसे लिहितो, व्याख्याने किती देतो ह्याची खानेसुमारी कशाला. माझ्या नाटक लिहिण्यासंबंधीच्या खांडेकरांच्या कल्पना मोठ्या विचित्र दिसतात. वर्गातल्या मुलांना काहीतरी वाचावयाला सांगून शिकवता शिकवता पहिला अंक खरडावयाचा, व्याख्यानाला जाता जाता मोटारीमध्ये दुसरा अंक भरकटवायचा, आणि निवडणुका चालू असता मांडवात तिसरा अंक ठोकून काढायचा. अशा रीतीने मी सारी नाटके पुरी केली अशी त्यांची समजूत दिसते आहे. अशा गर्दीने आणि घाईघाईने नाटके लिहिणे जर मला शक्य असते तर 20 वर्षात मी 11 नाटके लिहिण्याऐवजी 40 का लिहिली नसती. नाट्यलेखन म्हणजे रस्त्याने जाता जाता सहज करण्यासारखी एक गंमत आहे अशी माझी भावना नाही, हे खांडेकरांना का मी सांगायला हवे. नाट्यकलेवरील माझी निष्ठा अव्याभिचारी नाही, हा खांडेकरांनी काढलेला निष्कर्ष असाच वेडगळपणाचा आहे. टीकाकाराने लेखकावर असा कधीही आरोप करू नये. माझी नाटके चांगली असतील किंवा वाईट असतील हा तो भाग निराळा, पण माझ्या कलेशी मी एकनिष्ठ नाही असे ते कसे म्हणू शकतात. नाटककार व्हावे ही एकच महत्त्वाकांक्षा आयुष्यात मी बाळगली आणि त्यासाठी जन्मभर व्यासंग आणि तपश्चर्या केली. नाट्यसृष्टीत मला जे मिळाले आहे ते काही दैवयोगाने नव्हे. माझ्या नाटकांचे गुणदोष परीक्षण करताना सुद्धा खांडेकरांनी अशाच कादंबऱ्या रचलेल्या आहेत. घराबाहेर नाटक हे दुखांत व्हावयाला पाहिजे असे त्यांचे मत आहे. हाडींच्या टेस्टसारखी उद्याच्या संसारातली शैलजा मी रंगविली असती तर हे नाटक एकच प्यालापेक्षा अधिक कलासुंदर झाले असते असे ते छातीला हात लावून सांगतात. लग्नाची बेडी ह्या नाटकात 9 पात्रे घालण्याऐवजी जर मी 5च पात्रे घातली असती तर त्यांच्यामधून कथानकाचा विकास केला असता तर ते एक सर्वांग सुंदर उच्च दर्जाचे विनोदी नाटक झाले असते अशी ते पैज मारतात. खांडेकरांच्या ह्या निरनिराळ्या सूचना ऐकून हसावे का रडावे हेच मला कळत नाही. क्रिकेटचा अटीतटीचा सामना पाहत असताना तो लांबून बघणारे काही प्रेक्षक चिवडा खाता खाता जशी खेळणाऱ्यांवर टीका करीत असतात की ह्या बॉलरने असा चेंडू टाकला असता तर असे झाले असते आणि त्या बॅट्समनने तसा टोला मारला असता तर तसे झाले असते, अशा मासल्याची खांडेकरांची ही टीका आहे. नाटककाराने जे नाट्यचित्र रंगवलेले आहे ते आहे तसे गृहीत धरूनच टीकाकारांनी आपली टीका करावयाला हवी. त्याने असेच का केले नाही आणि तसेच का केले असले फाटेफोडीत बसणे ही टीका नव्हे. शुद्ध मराठी भाषेत याला चोंबडेपणा म्हणतात. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.